चंद्रपूर लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली जंगलात झालेल्या चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं. बुधवारच्या सायंकाळी चकमक झाली असून या चकमकीनंतर पोलिसांनी नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातील अलीकडे पोलीस आणि नक्षल यांच्यात मोठ्या प्रमाणात चकमकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नक्षल विरोधी अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जलद प्रतिसाद दल आणि एटापल्लीचे जवान बुधवारच्या दुपारी एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली जंगलात नक्षल विरोधी अभियान राबवत होते. याचवेळी जंगलाचा आड दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेनं अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यामुळे नक्षल विरोधी अभियान पथकातील जवानांनीही स्वसंरक्षणार्थ आणि प्रत्युत्तरात नक्षल्यांवर गोळीबार केला. ही चकमक बराच वेळ पर्यंत चालल्यानंतर नक्षल्यांनी जवानांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाच्या दिशेनं पळ काढला. त्यानंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम राबवल्यावर चकमकीत ठार झालेल्या एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह आढळून आला. यासोबतच जवानांना एक रायफल, चार जिवंत काढतुसे यासह नक्षल्यांचे अन्य साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले. या चकमकीत ठार झालेल्या नक्षल्याची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू असून या घटनेनंतर जवानांनी या भागात तीव्र गतीनं नक्षल विरोधी अभियान सुरू केलं आहे.